नमस्कार, मैं हूं लवली सुधा। आप देख रहे हैं सत्यवार्ता टीवी न्यूज। सत्यवार्ता टीवी न्यूज आपका हार्दिक स्वागत है। आइए नजर डालते हैं आज के मुख्य समाचारों पर। महाराष्ट्र प्रदेश में मजदूरों की कई समस्याओं को लेकर सीकेटी हाई स्कूल सेक्टर 14 न्यू पनवेल स्थित पनवेल रेलवे स्टेशन के पास 29-30 अप्रैल 2018 की भारतीय मजदूर संघ महाराष्ट्र प्रदेश द्वारा 22वें त्रिवार्षिक अधिवेशन का कार्यक्रम आयोजित किया गया, जिसका उद्घाटन भारतीय मजदूर संघ के राष्ट्रीय अध्यक्ष सी के सज्जी नारायण के कर कमलों द्वारा किया गया। बता दें, इस कार्यक्रम में प्रमुख अतिथि के रूप में कामगार एवं कौशल्य विकास मंत्री महाराष्ट्र राज्य संभाजी राव पाटिल निलंगेकर उपस्थित थे और इस अवसर पर रायगढ़ जिला पालक मंत्री रविन्द्र चौहान, रामसेठ ठाकुर, बी सुरेंद्र जी, डॉक्टर सुधाकर कुलकर्णी, पनवेल मनपा महापौर डॉक्टर कविता चौथमोल, महेश बाल्दी, आमदार प्रशांत ठाकुर आदि मान्योर उपस्थित थे। आए हुए सभी मान्योरों का आयोजकों द्वारा स्वागत सत्कार किया गया और इस कार्यक्रम में महाराष्ट्र के कई जिलों से तकरीबन 2500 महिला पुरुष भारी संख्या में शामिल थे। कार्यक्रम का सूत्र संचालन अनिल डुमड़े ने किया। आइए हम आपको दिखाते हैं परमेश्वर सिंह की एक रिपोर्ट। सतत आणि सतत प्रवास आणि काम करण्याची आवश्यकता आहे। तशा प्रकारची योजना आपण मोठी आखलेली आहे। या ठिकाणी जाताना आपल्या सगळ्यांनी तशा प्रकारची 2 दिवसाच्या प्रेरणा घेऊन जावं। प्रभू विश्वकर्माने आपल्याला अशी प्रेरणा आणि शक्ती प्रदान करो, एवढीच प्रार्थना। धन्यवाद। द्यायला पाहिजे या भूमिकेतून काम करण्याचं भूमिका आपल्या आमदारांची आहे, सर्वच व्यासपीठावरच्या सर्व मंडळीची। माझी आपल्या सर्वांना विनंती की या विभागाचा मंत्री म्हणून काम करत असताना आपल्याला अशा विभागामध्ये जो महाराष्ट्रातला सर्वात शक्तिशाली विभाग जर म्हटला तरी हरकत नाही, कारण ह्या विभागाचे जे सदस्य आहेत हे 4 कोटी, म्हणजे महाराष्ट्राच्या 40% लोकसंख्या असणारा जर विभाग कोणता असेल हा कामगार विभाग आहे। त्याच्यामुळे सर्वात मोठा विभाग जर कोणता असणार आहे, या कामगार विभागासाठी काम करण्याची संधी आपल्याला मिळाली आहे। आणि हे काम करत असताना या विभागाचा प्रमुख न म्हणता या विभागाच्या माध्यमातून या 4 कोटी जनतेची, या 4 कोटी कामगारांची सेवा करण्याची भूमिका, ही जबाबदारी आपल्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी आमच्याकडे दिलेली। प्रामाणिकपणे ही जबाबदारी पार पाडण्याचं काम या अधिवेशनाच्या माध्यमातून मी आपल्या सर्वांना देतो। निश्चितपणे ज्या अपेक्षापोटी, ज्या भावनेपोटी आपण आलात, हे सरकार पूर्ण ताकदीने आपलं सरकार आहे, हे आपल्या सर्वांच्या सोबत असणारं सरकार आहे, हे देशाच्या हितामध्ये काम करणारं सरकार आहे। आणि या देशामध्ये एकमेव संघटना, कामगारांची संघटना, जी देशाच्या हितामध्ये काम करते ती म्हणजे भारतीय मजदूर संघ, ही संघटना आहे। आणि ह्या संघटनेसोबत काम करण्याची भूमिका हे आपलं सरकार त्या ठिकाणी घेत आहे। निश्चितपणे मी आपल्या सर्वांना या कार्यक्रमाच्या माध्यमातून, सरकारच्या माध्यमातून निश्चितपणे सांगू शकतो, अण्णा आपण निर्णय घ्यायचे काम आपण इथं करायचे। आज आपल्या अधिवेशनामध्ये जे जे निर्णय घेतले जातील, ज्या ज्या भूमिकेमध्ये आपण सर्वपणे सांगताल, जे निर्णय घेतल्यानंतर आपल्या निर्णयाची प्रत आपण आमच्या आपल्या सरकारकडे एक प्रत पाठवून द्या, त्याची अंमलबजावणी करून घेण्याचं काम या विभागाचा मंत्री म्हणून आपण कराल, हा विश्वास मी आपल्याला या प्रसंगी देतो। आणि आपण आम्हाला ह्या प्रसंगीत आपल्या सर्वांचे दर्शन आपल्या माध्यमातून झाले, त्यासाठी आपल्या सर्वांचे आभार मानून मी माझे 2 शब्द थांबवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। हम कह सकते मुंबई भारत के इंडस्ट्रियल कैपिटल है, इसलिए यहाँ का औद्योगिक संबंध कैसा होना चाहिए, इंडस्ट्रियल रिलेशंस कैसा होना चाहिए, इसके बारे में पूरे देश चिंतित है। लेकिन कई सालों से महाराष्ट्र का औद्योगिक रिलेशंस के बारे में बहुत बहुत बहुमत राय है। हमारे इस रायगढ़ जिले के प्रेसिडेंट हमारे दोस्त सुरेश पांडे आगे आ रहे हैं। जो बड़ी बड़ी कंपनियां हैं, जिन कंपनियों में कामगारों पर अत्याचार हो रहा है, उनको न्याय देने के लिए सुरेश पांडे ने ये अधिवेशन में मांग रखी है। और ये हमें पूरा विश्वास है, कामगारों को पूरा उन पर विश्वास है, हमारे भारतीय मजदूर संघ पर हमारा भरोसा है कि हमें कामगारों का न्याय हम सब के साथ रहेंगे। आज के लिए बस इतना ही, कल फिर मिलेंगे इसी वक्त इसी चैनल पर। तब तक के लिए दीजिए इजाज़त। धन्यवाद।